राज्यात राजकीय घडामोडी घडत असतानाच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या मागे मात्र ईडीच्या चौकशीचा ससे मिळा लागलाय या प्रकरणी आतापर्यंत त्यांना दोन वेळेस नोटीस बजावण्यात आली आहे त्यामुळे आता उद्या चौकशीला सामोरे जाणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय ईडीनं गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना समन्स बजावलं असून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे तर डी एच एफ संबंधित एका प्रकरणात त्यांची चौकशी केली जाऊ शकते अशी देखील माहिती आहे त्यानुसार आता संजय राऊत हे उद्या ईडी कार्यालयात जाणार आहेत आज माध्यमांशी बोलताना त्यांनी स्वतः या संदर्भात माहिती दिली आहे आतापर्यंत राजकीय कार्यक्रमाचं कारण सांगत आपण चौकशीला हजर राहू शकत नसल्याचं राऊतांनी सांगितलं होतं पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आता कारे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ईडी चौकशीला सामोरं जाणार असल्याचं सांगण्यात आलंय शिवाय आपण इतरांसारखे पळून जाणार नाही तर सामोरे जाणार म्हणत त्यांनी बंडखोर आमदारांना टोला लगावलाय नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्या प्रकरणात एस आय टीनं आणखी दोन जणांना अटक केली आहे ज्यात नांदेड जिल्ह्यातील कुख्यात मटका किंग कमल यादव आणि गुरप्रीत सिंग खेरा या दोघांना मोक्का न्यायालयात हजर करण्यात आलं होतं न्यायालयानं या दोघांनाही चार जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आतापर्यंत या प्रकरणात एकूण आरोपींची संख्या पंधरा झाली आहे तर पाच एप्रिल रोजी बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची घरासमोरच दोघांनी गोळ्या घालून हत्या होती या प्रकरणात अपर पोलीस अधीक्षक विजय कवाडे यांच्या नेतृत्वाखाली एस आय टी न तेरा जणांना अटक केली होती या सर्व आरोपींनी कट रचून बियाणी यांची हत्या केली होती उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज जून रोजी सकाळी अकरा वाजता भाजपाच्या कोर ग्रुपची बैठक बोलावण्यात आली महाराष्ट्र भाजपाच्या या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या शिवसेनेच्या एकोणचाळीस बंडखोर आमदारांच्या गटासोबत जाण्यासंदर्भात आणि सत्ता स्थापने संदर्भ चर्चा विनिमय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या बंडखोर आमदारांसोबत दुपारी भाजपच्या कोर ग्रुपची बैठक होण्याची शक्यता आहे दरम्यान उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आता विरोधी पक्ष नेते असणारे देवेंद्र फडणवीस हे उद्या म्हणजेच शुक्रवारी एक जुलै रोजी राज्याचे विसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची सुद्धा समोर येत आहे बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन भाजप सरकार स्थापन करणार असल्याचं सांगितलं जातंय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली मात्र त्यानंतर यावरून राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे सरकारच्या या सरकार निर्णयाविरोधात एम आय एमकडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे तर दुसरीकडे काँग्रेसमधील नेत्यांनी या निर्णयामुळे नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला आहे नामांतराच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील असं म्हणाले की सत्ता जात असताना यांना संभाजीराजेंची आठवण आली त्यामुळे नाव बदलता येऊ शकतात पण इतिहास बदलता येत नाही जेव्हा नामांतराचा निर्णय घेतला जात होता तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील दलाल कुठे होते या शब्दात जलील यांनी टीका केली आहे देशात कोरोना विषाणूचा फैलाव थांबताना दिसत नाही आहे कोरोना संसर्गाचा आलेख वाढतानाच दिसत आहे देशातील कोरोना रुग्णांची संख्या सुद्धा वाढून एक लाखांच्या पुढे पोहोचली आहे ही चिंताजनक बाब आहे तर देशात गेल्या चोवीस तासात अठरा हजार आठशे एकोणीस नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर बुधवारी दिवसभरात एकोणचाळीस रुग्णांनी कोरोना संसर्गामुळे आपले प्राण गमावले आहेत देशात सध्या एक लाख चार हजार पाचशे पंचावन्न सक्रिय कोरोनाचे रुग्ण आहेत देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतोच आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालय लेन जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ही एक लाख चार हजार पाचशे पंचावन्न इतकी झाली आहे तर देशात गेल्या चोवीस तासात तेरा हजार आठशे सत्तावीस रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत